नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील अतिशय भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलाय. रस्ता नसल्याने एका गरोदर मातेसह अर्भकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यातील या घटनेमुळे सरकारचे पितळ उघडे पडले असून आजवर आदिवासी भागात झालेला कोट्यवधींचा खर्चही पाण्यातच गेल्याचं स्पष्ट होत आहे. रस्ते अभावी गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. केवळ रस्त्याअभावी गरोदर मातेचा मृत्यू झालाय. वनिता भगत असे या 23 वर्षीय मृत गरोदर महिलेचे नाव आहे. भगत कुटुंब हे जुनावणे वस्ती येथे राहतात. या गरोदर महिलेला प्रसूतिकळा सुरू झाल्या, त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. वनिता यांना रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वस्तीला जोडणारा रस्ताच नाही, त्यामुळे कुटुंबियांनी भर पावसात झोळी करून तब्बल 3.5 किलोमीटर अंतर हे पायपीट झोळीद्वारे त्या महिलेला घेऊन गेले. मात्र वाटेतच गरोदर महिला आणि अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. असे असताना गेल्या 75 वर्षात दुर्गम आणि आदिवासी भाग हा सोयीसुविधा आणि विकासापासून वंचित असल्याचं जळजळीत वास्तव या निमित्तानं समोर आलंय. महिलेसह अर्भकाच्या मृत्यूमुळे जुनावणे वस्तीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेमुळे तरी सरकार आणि प्रशासन आता जागे होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.